यानंतर काँग्रेसमधल्या अंतर्गत बदलांसंदर्भातली बातमी. काँग्रेस कार्यकारी समितीची नव्या पद्धतीनं फेररचना करण्यात आली आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी सोनिया गांधींच्या मदतीला 6 नेत्यांची नवी कमिटी गठीत करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या नव्या रचनेत गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे हे जुने चेहरे कायम आहेत. दिग्विजय सिंह यांना कमिटीत स्थायी निमंत्रक म्हणून नियुक्त केलं आहे. नव्या रचनेत राहुल गांधींना पार्टीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी स्वतः सोनिया गांधींनी मार्ग सुकर केला असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण नव्या रचनेत राहुल गांधींच्या पसंतीच्या टीमला संधी दिली आहे. सरचिटणीस पदावरून ज्येष्ठ नेत्यांना सुट्टी देण्यात आल्याचं समोर आलं आहे.